नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, <coughs> एकोणीस मे दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी ए बीच्या आधारे आपण बघणार आहोत आपल्या ज्या अपकमिंग बॅचेस आहेत त्याच्यामध्ये आय एस दोन हजार पंचवीस दहा जूनपासून सुरू होते सायमल्टेनियसली राज्यसेवा दोन हजार पंचवीस एम पी एस सी इंटिग्रेटेड डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बॅच ती दहा जूनपासून सुरू होते कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी दोन हजार पंचवीस आठ जुलैपासून सुरू होणार आहे सो यासंबंधी तुम्हाला कुठले काही इश्यू असले तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता मतदानाची जी आकडेवारी आहे ती सात दिवसामध्ये तुम्ही देणं अपेक्षित आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे आता मतदानाची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा जर तुम्ही विचार केला तर मग त्या केसमध्ये जे आहे की अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही ती उपलब्ध करून द्या अशी याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आता बऱ्याच ठिकाणी मतदान ऑलरेडी झालेलं आहे तर तिथं नेमके किती टक्के मतदान झालं कशा पद्धतीच्या गोष्टी आहेत तर किमान टक्केवारी जी आहे तर ती लवकर आयोगाने द्यावी या संबंधाची याचिका आहे आणि हा काय नेमका इश्यू आहे त्याच्या संबंधी पण जे आहे सर्वोच्च न्यायालयाने सगळे जे आहे एक्सप्लेनेशन द्यायला सांगितलेलं आहे सो so, सात दिवसाच्या आत उत्तर देणं जे आहे तर ते अपेक्षित आहे शेवटी बघा आपल्या भारतामध्ये फ्री अँड फेअर जे आहे निवडणूक ती अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने कुठलीही काही गोष्ट जी आहे तर ती मागे राहू नये हा याच्यातला एक बेसिक मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याची आकडेवारी जर तुम्ही बघितली तर ती अठ्ठेचाळीस तासाच्या आत जाहीर करा या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जे आहे गंभीरपणे दखल घेऊन सात दिवसाच्या सगळं जे आहे क्लिअर करण्याचे आदेश इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेले आहेत बघा ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं निधन झालेलं आहे प्रतापराव भोसले जे आहेत तर ते काँग्रेस पक्षाशी संबंधित होते यांचा जर तुम्ही प्रवास बघितला तर ॲक्च्युली मूळ सरपंच म्हणून जे आहे ही कारकिर्द जी आहे कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत गेली होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले वयाच्या नव्वदादाव्या वर्षी जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे भुईंस तालुका वाई जे आहे तर तिथं त्यांचं निवासस्थानी जे आहे तर ते निधन झालं सरपंच म्हणून राजकीय कारकीर्द सुरू झाली होती प्रतापराव भोसलेंनी चार वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानिरिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेमध्ये ते खासदारसुद्धा जे आहेत तर ते झाले होते सो वेगवेगळ्या ज्या काही समित्या होत्या राष्ट्रीय स्तरावर तिच्यामध्ये त्यांचं काम महत्त्वाचं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पण त्यांनी स्वीकारली होती आणि परत एकदा जे आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये जे आहे त्यांचा मोलाचा वाटा होता सो so, ही एक फार महत्त्वाची लिडरशिप आहे बघा आणि ओव्हरऑल जर तुम्ही साताऱ्याचा विचार केला तर साताऱ्याने जे आहे आपल्याला दिलेले मुख्यमंत्री याच्यावर आपण बोललेलो होतो बघा आताचे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय एकनाथजी शिंदे सो हे साताऱ्याचे आहेत आणि त्यासंबंधी जे आहे ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली होती मुख्यमंत्रीपदाची तर त्यावेळेस जे आहे शरदजी पवार यांनी जे आहे ट्विट केलं होतं आणि चार मुख्यमंत्री साताऱ्याचे आणि ते कोट केले होते सो so बेसिकली राजकीयदृष्ट्या जे आहे प्रगल्भ असा हा एक जिल्हा आहे आणि तिथलं हे एक महत्त्वाची जी आहे लिडरशिप ती आता आपल्यातून गेलेली आहे कॉफी आणि जात व्यवस्थेवर मात आणि काँग्रेस बघा आता एक जे आहे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यांनी जे आहे कॉफी आणि कास्टिजम संबंधी काही गोष्टी समोर आणल्या आणि त्यासंबंधीचं एक आर्टिकल जे आहे ते लोकसत्तामध्ये आलेलं होतं कॉफी अँड कास्ट सिस्टीम आता दक्षिण भारतातली जी फिल्टर कॉफी आहे तिचा संबंध जाती व्यवस्थेशी जोडण्यात आलेला आहे आता बघा कॉफीच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कॉफी भारतामध्ये कुठं कुठं ग्रो होते सर्वाधिक कॉफीचं प्रोडक्शन करणारं रा राज्य कुठलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वाधिक कॉफीचं सा प्रोडक्शन कुठलं राज्य करतं म्हणजे कालसुद्धा जे आहे द हिंदूमध्ये त्याच्यावर एक खूप मोठं आर्टिकल होतं पण ऑलरेडी आपण त्या गोष्टी आधी कवर केलेल्या होत्या सो त्या अनुषंगाने आपण ते घेतलं नव्हतं अरेबिका आणि रोबुस्टा अशा कॉफीच्या प्रजाती ज्या आहेत त्या तुम्हाला इथं मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात कॉफी अँड कास्ट सिस्टीमचा जर विचार केला तर याच्यामध्ये अहान ए स्वामी हा एक डिजिटल क्रिएटर आहे बघा त्यांनी दक्षिण भारतामध्ये कॉफीचा संबंध भारतामध्ये अस्तित्वात असणाऱ्या जाती व्यवस्थेशी कसा आहे तर ते जोडलेला आहे आणि त्याच्यातून ही चर्चा परत एकदा सुरू झाली कॉफीचा वापर सर्वप्रथम ब्रिटिशर्सनी केलेला होता नंतर तमिळ ब्राह्मणांनी जे आहे स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी कॉफीचा स्वीकार केला बघा म्हणजे याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की सुरुवातीला जे आहे ब्राह्मण वर्गाने जे आहे कॉफी त्या मानाने जे आहे ती फार सहजसह जी स्वीकारली नव्हती कारण ते परदेशी पेय आहे विदेशी पेय आहे वगैरे वगैरे पण नंतर जे आहे की इथं दक्षिण भारतामध्ये जो तमिळ ब्राह्मण आहे त्यांनी जे आहे की हे स्वीकारलं कशासाठी तर स्वीकार श्रेष्ठत्व सिद्ध करणं म्हणजे कॉफी आणि चहा म्हणजे आजच्या डेटमध्ये पण असलं की बाबा काही तुम्हाला याच्या स्टेटस को जे आहे की आम्ही कॉफीच पितो चहा पित नाही वगैरे वगैरे सो पण मूळ जे आहे की कॉफी ही गोष्ट तशी बघायला गेली तर मग कॉस्ट आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे त्याची गणितं वेगळी आहेत आता कॉफीचा शोध जो आहे तो इथोपियामध्ये लागलेला आहे बघा सो हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं जो आहे एम सी क्यू इथोपियामध्ये लागला होता तिथल्या कथेनुसार कालदी नावाचा एक धनगर होता तो कॉफीच्या शोधासाठी कारणीभूत ठरला होता आता याच्या स्टोरीज पण आहेत पण त्या स्टोरीज आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहे पंधराव्या शतकाच्या आसपास कॉफी बिया अरबांकडे आल्या होत्या मग अरेबिक लोक जे आहेत ते कॉफीचा वापर करायला लागले एमेन प्रांतामध्ये अरेबिया इथं कॉफीची रितसर लागवड सुरू झाली आणि युरोपियन खलाशी प्रवासी यांच्यामार्फत कॉफी युरोपमध्ये गेली सो so, इथोपिया अरब मग युरोप असा कॉफीचा प्रवास आहे भारताच्या कॉफीच्या लागवडीचं श्रेय बाबा बुदान या सुफी संतला दिलं जातं आता जर तुम्ही भारताचा फिजिकल मॅप बघितला मग तिच्यामध्ये ज्या काही हिल्स आणि त्या गोष्टी आहेत तिच्यामध्ये तुम्हाला बाबू बुदान हिल्स ज्या आहेत तर त्या दिसतील बाबू बुदान या सुफी संतला हे सगळं मग श्रेय जे आहे ते दिलं जातं कारण बाबू बुदान हे ज्या मक्का यात्रेला जात होते तर एमेनमधल्या मोका प्रांतामध्ये त्यांचा मुक्काम होता तिथे एक दाट किंचित गोळ किंचित कडवड जे आहे असं स्वादाचं पेय त्यांना दिलं गेलं होतं आणि ते पेय त्यांना प्रचंड आवडलं होतं आणि त्याच्यासाठी जे आहे की ते भारतातही असावं असं हो। त्यांना वाटलं परंतु जे आहे की अरब जे होते त्यांचा पहारा फार कडक राहायचा बघा तिच्यामधून कॉफी बिया तिथून भारतात आणणं हे इतकं सोपं नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी जे आहे जवळपास जे आहे सात बिया गुप्तपणे भारतामध्ये आणल्या होत्या असं सांगितलं जातं आणि कर्नाटकमधल्या चिकमंगळूरमधल्या टेकडीवर त्याची लागवड केली होती आणि या सात बियांमधून मग आताचं जे कॉफीचं क्षेत्र आहे तर ते okay? so, आहे असं म्हटलं जातं आता बघा सदन इंडियाचा विचार केला तर हे बाबू बुदान जे आहे गिरीचे आहे बघा हे इथं आहे कर्नाटकाचे आहे ओके सो बाकी चिकमंगळूरचा रेफरन्स इथं आहे बघा बाबू बुदान यांच्या नावाची टेकडी आणि चिकमंगलूर जे आहे हे इथं तुम्हाला दिसायला मिळतं सो एकंदर जे आहे की सिम्पली तुम्ही जर बघितलं तर हे सगळे कॉफी झोन्स आहेत आता हा जो सगळा रिजन आहे ग्रीन तुम्हाला दिसतो बघा चिकमंगलूर त्याच्यानंतर जे आहे मंजराबाद जे आहे किंवा कुर्ग आहे तर ही अरेबिका कॉफी आहे बघा ओके अरेबिका सो अरबांकडून आलेला जे आहे रेफरन्स अरेबिका कॉफी आणि दक्षिणेकडे मग तुम्ही जर इकडं गेला की केरला तमिळनाडू तर तिथं तुम्हाला जे आहे रोबुस्टा कॉफी जी आहे त्याचे रेफरन्सेस मिळतात जसं वायनाड आहे नल्लापल्थी आहे बघा केरळमध्ये किंवा इकडं जे आहे निलगिरीचा रेफरन्स आहे अण्णामलाईचा रेफरन्स आहे बघा शेवरॉय जे आहेत हिल्स जे आहेत बिलगिरी हिल्स जे आहेत एकदा निलगिरी बिलगिरी तो पण एक इशू झाला होता एम पी एस सीच्या पेपरच्या बाबतीत तुम्ही जर पी वाय क्यू बघितली तर त्या केसमध्ये सो म्हणजे तुम्ही जर बघितलं की केरळ अँड तमिळनाडू तुम्हाला रोबुस्टा कॉफी जी आहे तर ती प्रॉमिनंटली दिसते अरेबिका जी आहे तर ती जी आहे कर्नाटकमध्ये दिसते सो कॉफी न्यूजमध्ये येणं किंवा इकडे पण आहे बघा आंध्रामध्ये जे आहे अर्कू व्हॅली जे आहे अर्कू व्हॅली पण महत्त्वाची आहे आंध्रामधली तिथं so, <coughs> तुम्हाला जे आहे रोबुस्टा कॉफीचे रेफरन्सेस मिळतात बघा सो so, कॉफीबद्दल जे आहे हे जरा मुद्दे लक्षात ठेवा एक्झामसाठी महत्वाचे कर्नाटका केरळ तमिळनाडू यामधले जे काही प्रदेश होते बघा तिच्यामध्ये कॉफीचा प्र जो काही प्रसार झाला त्याच्यानंतर ब्राह्मण समुदायाने चहाला पर्याय म्हणून कॉफीच्या कल्पनेला जो आहे विरोध दर्शवला होता कॉफीला निषिद्ध किंवा परदेशी वस्तू ते सुरुवातीला मानत पण त्याची पहिली पसंती चहाला होती नंतर लगेच फिल्टर कॉफी हे उच्चभ्रू लोकांचं पेय म्हणून स्वीकारलं गेलं ब्राह्मण समाजही कॉफी पिण्याच्या संस्कृतीत सहभागी झाला आणि लवकरच व्यवसायाची क्षमता पण त्यांच्या लक्षात आली शेवटी बघा कुठलीही गोष्ट सस्टेन कधी होऊ शकते जर त्याला कमर्शियल अॅप्रोच असेल तर ते सस्टेन होणार आहे त्याच्यामागे फक्त वेलफेअर असा अॅप्रोच असला तर ते सस्टेन होण्यामागे जे आहे ना, ना खूप अडचणी तुम्हाला येऊ शकता असा तो सिम्पल मुद्दा आहे आता एकदा जे के आहे के कन्नन जे आहे ते आनंदपुरमला जात होते बघा आणि अस्पृश्यतेच्या प्रथेचा अनुभव त्यांना आला होता कन्नन यांनी मित्रांचं कॉफी हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा नायर ब्राह्मण मालकानी जे आहे त्यांना सांगितलं की कॉफी प्यायल्यानंतर ते ग्लास धुणार असतील तरच त्यांना कॉफी पिता येईल म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जर एखादी गोष्ट ऑर्डर करताय आणि हॉटेलवाल्यांनी सांगितलं की हां तुम्ही हे जेवा पण तुमची प्लेट तुम्हाला धुवून द्यावी लागेल तर आणि तरच तुम्हाला हे मिळू शकतं असा अनुभव त्यांना आला आणि म्हणजे का सिस्टीम आहे ती कशी याच्याशी जोडली गेली होती आणि नंतर जे आहे की कन्नन यांनी नकार तर दिलाच त्या गोष्टीला आणि अकरा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी या प्रथांवर बंदी घालणारा ठराव जो आहे तो काँग्रेसच्या परिषदेमध्ये मांडला होता सो so, हा एक फार तिच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे त्याच्यानंतर जे आहे कॉफीचा इतिहास जो आहे तर तो असा तुम्हाला बघता येतो ओवरऑल जातीच्या बाबतीमध्ये जे रेफरन्सेस बघता येतात काँग्रेसमध्ये यासंबंधीचा ठराव मांडला गेला होता हा एक मुद्दा आहे पण जातीपातीचं जे जा गणित आहे बघा तर त्याचे रेफरन्सेस तुम्हाला कितीन काय मिळतात म्हणजे किमान जे आहे की तुम्हाला खाली ठेवून जे आहे चहा दिला वगैरे वगैरे जसं आता मराठी लिटरेचर हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे बघा मराठी लिटरेचरमध्ये जेव्हा मी जात चोरली होती म्हणून दलित साहित्याचा बराच रेफरन्स इथं आहे आठवणींचे पक्षी आहे किंवा ब्राह्मण कन्या जी कादंबरी आहे त्या ब्राह्मण कन्या कादंबरीमध्ये सुद्धा जे आहे बघा शांताजी आहे मग शांताला लोक बोलवत नाही मग डिस्क्रिमिनेशन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्या डिस्क्रिमिनेशनमधून जे आहे तुम्हाला असे रेफरन्सेस मिळत जातात ओके दॅन भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदार महागारी फिरतायत आता सिंपल आहे बघा जो कॅपिटल मार्केट आहे कॅपिटल मार्केटमधला गुंतवणूकदार बाहेर जेव्हा पडतो तर तो, तो पडण्याची काय कारणं आहेत तर त्यामध्ये सिंपली आपली जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी जर स्टेबल नसेल तर कुठलाही गुंतवणूकदार जो आहे तो गुंतवणूक करण्यासाठी धजावत नाही किंवा ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे तो लॉसच्या भीतीने पटकन काढता पाहिजे सो हे साधं गणित आहे आणि जर तुम्ही बघितलं की जे काही परदेशी संस्थात्मक गुंतवणुकी आहेत ज्यालाच आपण एफ बी आय जे आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट तर ते जे आहे भांडवली बाजारातून जे आहे ते बाहेर पडत आहेत जवळपास सतरा मे पर्यंत पंचवीस हजार कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली गेली लिग, त्याआधी एप्रिल महिन्यामध्ये एकवीस हजार पाचशे चोवीस कोटी रुपयांची भांडवली बाजारातून काढूता पाय जो आहे तो घेतला गेला होता सो so, परदेशी गुंतवणूकदारांची जी आहे पाच टक्क्यापेक्षा अधिक हिस्सेदारी असलेल्या शंभरहून अधिक कंपन्यांमध्ये समभाग विक्री केल्यामुळं जे आहे ते समभाग दहा टक्के ते तीस टक्क्यापर्यंत जे आहे तर ते घसरलेले आहे आणि एकंदर निफ्टी निर्देशांक पण वन पॉईंट सेवन पर्सेंटनी घसरलेला आहे आता एकतर जे आहे बघा परदेशी गुंतवणूकदार जे आहे ते नफा वसुलीला प्राधान्य देत आहेत शिवाय जोखीम कमी करणं रिस्क कमी करणं याच्याकडे त्यांचा जो आहे तर तो कल आहे आता भांडवली मार्केट मग आता याच्यामध्ये इम्पॅक्ट जो आहे तर तो शेअर मार्केट आणि तिच्यात पण तुम्हाला बघायला मिळतो आहे सध्या पण जो आहे की जो फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आहे तो पैसे काढून बाजूला सरकतोय हे तेवढंच खरं आहे त्यानंतर जे आहे बघा कलामंडलम जे आहे तर त्यांनी एक ए आय टूल जे आहे तर ते डेव्हलप केलेलं आहे आता कला मंडलम जे आहे ना हे कथ्थकली डान्ससाठीचं सा माहेर घर आहे किंवा जे काही कथ्थकलीसाठीचं सा प्रॉमिनंटली होतं ते कला मंडलम मधून होतं आणि त्यांनी जे आहे एक ए आय टूल जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे की याच्यानंतर त्या ए आय ट्यूबमधून जे आहे तुम्ही कथकली संबंधीचे धडे घेऊ शकता आणि कथकली लवर्स जे आहे ज्यांना कथकली आवडतो किंवा ज्यांचा क्लासिकल डान्समध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांसाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल जे आहे तर ते मदत करेल त्यांना कथकली समजून घेणं त्याच्या संबंधीचे धडे देणं आणि कथक प्रमोशन होणं आता कथकली हा जो डान्स आहे आता इथं तुम्ही जर बघितलं बघा हा प्रॉमिनंटली जे आहे मेलद्वारे परफॉर्म केला जातो पण आताच्या जा डेटमध्ये महिलासुद्धा याच्यामध्ये येत आहेत सो एक काळ असा होता की कथकली जे आहे ते प्रॉमिनंटली फक्तने फक्त, फक्त पुरुषांद्वारे डेव्हलप केलं जायचं दुसरी परफॉर्म केलं जायचं दुसरी गोष्ट हे जर तुम्हाला इथं मेकअप दिसतो आहे बघा हे सगळं जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी खूप वेळही जातो आणि हेचं वैशिष्ट्य आहे आपण कथकलीबद्दल काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेऊया कथकली डान्स जो आहे हा क्लासिकल डान्स आहे आणि केरळशी हा बिलॉंग करतो कथा आणि जे आहे कली कथकली कथा, कथा म्हणजे स्टोरी कली म्हणजे जे आहे परफॉर्मन्स अँड आर्ट जे आहे याचे रूट जे आहे तर ते ॲन्शियन कुटी अट्टम मधून जे आहे क्लासिकल संस्कृत डान्स ड्रामामध्ये तुम्हाला बघायला मिळतात किंवा कृष्ण अट्टम जे आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळतात कथकली जे आहे इट इज इन्फ्लुएन्स बाय ॲन्शियंट मार्शल आर्ट अँड ॲथलेटिक ट्रॅडिशन जे आहे कथकली जे आहे तर ती अँशियंट मार्शल आर्ट्समध्ये तुम्हाला बघायला मिळते डान्स आणि ड्रामा अशा दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहे आता कथकली जे आहे मेल डॉमिनेटेड होतं मी तुम्हाला सांगितलं आजकाल महिला सुद्धा याच्यामध्ये आलेला आहेत तो एक मुद्दा आहे आणि दुसरं जे आहे की याच्यामध्ये कॉस्ट्युम्स त्याच्यानंतर याचा मेकअप है ना फेस मास्क ऑर्नामेंट्स म्हणजे तुम्ही इथं जर बघितलं ना तर तुम्ही बघा यांचे कपडे वगैरे बघा यांचे कॉस्ट्युम्स बघा यांचे जे आहेत ऑर्नामेंट्स बघा हा एक याच्यामध्ये जो आहे एक खूप वेगळे पण इतरांपेक्षा याच्यामध्ये आहे बघा म्हणजे तेच तुम्ही मोहिनी अट्टम बघा तर मोहिनी मध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला दिसतील का आपण मोहिनी अट्टम पण आधी बघितलेला आहे केरळचं जे कलामंडलम आहे बघा तर हे मेन सेंटर आहे कथकली आर्टिस्टसाठीचं सो यांनीच ए आय टूल डेव्हलप करून घेतलेलं आहे आय आय टीच्या वतीने जापानीज नोह त्याच्यानंतर काबुकी हे डान्स फॉर्म जे आहे ते कथ्थकलीशी संबंधित आहेत ॲज वेल ॲज जे आहे बघा याचा जो मेकअप आहे कथ्थकलीचा हिच्यामध्ये जे आहे फेसला कलर लावला जातो त्याच्यानंतर व्हिजिटेबल कलर्स असतात राईसची पेस्ट असते बघा तांदूळ जो असतो ना तो तांदळाची पेस्ट हिच्यामध्ये असते त्याच्यानंतर ग्रीन कलर नोबल कॅरेक्टरसाठी असतो म्हणजे जे असे एकदम राजे महाराजे त्या टाईपचं काम जे आहे त्याच्यानंतर रेड कलर जो आहे तर तो ही रावणासाठी जे आहे त्याच्यानंतर ब्लॅक कलर हंटर्स किंवा मॉन्स्टर दाखवाल जे म्हणजे राक्षस वगैरे त्या टाईपमध्ये येलो कलर जो आहे तो महिलांसाठी आहे सो असे सगळे कलर्स ह्याच्यामध्ये बघायला म्हणतात सी बी बी आणि चालू घडामोडीच्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता येणाऱ्या करता जे आहेत ते हेल्पफुल आहेत त्याच्यानंतर जे आहे टेस्ट सिरीज राज्यसेवा ॲज वेल एज जे आहे कंबाईन ती तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन ऑफलाईन ओके नाईंटी डेज मेंटरशिप प्रोग्राम सिक्स्टी वन डेज डेली मेंटरशिप प्रोग्राम ते अजूनही तुम्ही जॉईन करू शकता अजूनही जे आहे कंबाईनसाठी वेळ आहे बघा त्याचं नोटिफिकेशन बाकी आहे राज्यसेवेसाठी जे आहे जर तुम्ही स्ट्रिक्टली जर गोष्टी केल्या तर तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क करता येतील सब्जेक्ट वाईज मॉडेल्स तुम्हाला आहे कुठल्याही सब्जेक्ट्समध्ये तुम्ही जे आहेत तर त्या गोष्टी करू शकता आर बी आय किपिंग अँड आय ऑन गोल्ड लोन्स जे आहे बघा आता आर बी आय जे आहे गोल्ड लोनवर जे आहे बरंच लक्ष ठेवून आहे आता हे जे सोन्याचं जे कर्ज आहे बघा एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंप ज्या काही कंपनीज आहेत यांच्याद्वारे जे आहे ना काही जे नॉर्म्स आहेत की आता सोन्यावर कर्ज जे आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ॲड बघितली असेल किंवा ह ना मणिपुरम गोल्ड वगैरे जे आहे कितीतरी ॲड टी व्हीवर येतात की त्वरित सोन्यावर लोन किंवा तुम्ही प्रवास करत असाल तिथं पी एम टीमध्ये लाव लावलेलं असतं सगळ्या दूर पोस्टर्स असतात आता याचे काही नियम आहेत आर बी आयने करून दिलेले आहेत तिच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सिंपली जा है, सोने चे जे आहे सोन्याची किंमत जेवढी असेल त्याच्या पंच्याहत्तर टक्केच तुम्ही लोन देणं अपेक्षित आहे बघा ओके सोन्याचं जेवढं जे आहे किंमत शंभर रुपये जर सोन्याची किंमत असेल शंभर रुपयाचं सोनं आहे तर तुम्हाला पंच्याहत्तर रुपये जे आहे तेवढंच लोन मिळणं इथं अपेक्षित आहे शंभरला शंभर किंवा शंभरला जे आहे नव्वद पंच्याऐंशी पन्न पंच्याण्णव असं जर दिलं उद्या रिस्क आहे मार्केटमध्ये सोन्याचे बावजर घसरले तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं इमॅजिन करा सोन्याचे भाव एकदम पन्नास टक्क्यांनी कमी होऊन गेले सोन्याचे भावच पन्नास टक्के झाले तर मग एखादा तुमचा जो लोन घेणारा आहे तो काय करतो डिफॉल्ट करून जाईल तिथं तो, तो म्हणणार की चला सोन्याचे भाव एवढे कमी झालेले आहेत तुम्ही माझं सोनं ठेवून घ्या तिथं आणि मी माझे पंच्याहत्तर रुपये जे आहे ते मी ठेवून घेतो सो बेसिक जे आहे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट जी काही व्हॅल्यू असते गोल्डची तेवढंच जे आहे तर ते तुम्हाला मिळू शकतं हा तिच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी आहे की इन्कम टॅक्सनुसार जे आहे जे काही पैसे होतील म्हणजे एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपये लोन तुम्ही देत आहे तर त्यातले वीसच हजार रुपये जे आहे कितीही लोन असू दे म्हणजे एक लाख दहा लाख वीस लाख वीसच हजार तुम्ही कॅश देऊ शकता बाकी सगळी अमाऊंट त्या व्यक्तीच्या जे आहे कर्ज घेणाऱ्याच्या अकाउंटवर गेली पाहिजे हा दुसरा नियम ही आपला तिसरी गोष्ट जी आहे की या केसमध्ये जर असं झालं की एखाद्या व्यक्तीने तुमचे कर्जाचे हप्ते दिले नाहीत मग आता बँकेकडे पर्याय काय आहे तर बँक काय करेल ते सोन्याला जे आहे ऑक्शन करेल त्याचं सोनं विकून टाकेल लिलाव करेल त्याचा ओके तो लिलाव जो आहे फ्री अँड फेअर असला पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही गेला बँकेत परत माहीत पडलं पर की आपलं सोनं तर ऑलरेडी लिलावत विकलं गेलेलं आहे तसं होता कामा आहे सो तीन गोष्टी महत्वाच्या आहेत गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये एक लोनच्या पंच्याहत्तर टक्केच जे आहे म्हणजे गोल्डची जेवढी किंमत त्याच्या पंच्याहत्तर टक्केच तुम्हाला लोन, लोन मिळू शकतं दुसरी गोष्ट जेवढी काही अमाऊंट असेल ती किती असू देत वीस हजारच कॅश तुम्ही देऊ शकता आणि तिसरी गोष्ट जी आहे त्याचं ऑप्शन जे आहे तर ते तुम्ही करू शकता सो हा ह्याच्यातला एक फार क्लिअर कट कन्सर्न आहे तीन महत्त्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये जे आहे की आर बी आयनी हे का केलं किंवा याच्यामध्ये जे आहे ते स्ट्रिक्टली का बघतायत कारण या ज्या एन बी एफ सीज आहेत बघा ह्या नियम फाट्यावर मारून लोन देत आहेत आजच्या डेटमध्ये म्हणजे हे सगळे नियम आहेत पण हे नियम बाजूला ठेवून काम करतात म्हणून यांना स्ट्रिक्टली जे आहे नियम यांनी पाळले पाहिजेत याच्यावर ते काम करत सध्या हा तिच्यामध्ये मुद्दा आहे सो so, आय आय एफ एल फिनान्स जे आहे त्याच्या बाबतीत काही केसेस समोर आल्या होत्या आणि लोन आणि त्या सगळ्या गोष्टी हा याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता ओके okay. देन इंडियाचा जो गेटवे आहे सेंट्रल एशियाला तो म्हणजे काय तर आता बारची दहा वर्षाची जी, जी डील आपली इराणबरोबर झालेली आहे आता याच्यामध्ये एक डेल्ली डिक्लेरेशन आहे दोन हजार तीन एम सी क्यूसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे दिल्ली डिक्लेरेशन डील्स विथ द इराण इंडिया जे आहे आता इराण आणि इंडियामध्ये झालं होतं आणि याच्यामध्ये असं झालं होतं की एक सीलिंग जी जे आहे इंडिया टू चाबार जे आहे ती डील केली जाईल थ्रू चाबार टू नॅशनल इरानियन रेल रोड सो so, यामध्ये इतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आहे चहाबारपासून नॅशनल इरानियन रेल रोड जे असतील सीलिंग्स असतील तर या गोष्टी करायच्या दिल्ली डिक्लेरेशन दोन हजार तीनमध्ये ठरलं होतं मे दोन हजार तेरामध्ये जे आहे चायनाने अनाऊन्स केलं की हे ग्वादर पोर्टला जे आहे तर ते डेव्हलप करतील ग्वादर पोर्ट पाकिस्तानमध्ये आहे बघा ग्वादर आणि जे आहे चहाभार ते सेवन्टी टू किलोमीटर्स दोघांमध्ये ना सो एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर जे आहे सलमान खुर्शीद तर ते ते इराणला गेले होते आणि तिथं त्यांनी ट्रायलॅटरल पार्टनरशिप जी आहे तर ती अफगाणिस्तान पाकिस्तान चायना असं ते डील केलं होतं टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये प्राईम मिनिस्टर मोदीजींनी जे आहे अफगान आणि इरानियन लीडर्सबरोबर जे आहे एक मिटिंग केली होती एक हिस्टॉरिकल ॲग्रीमेंट झालं जिच्यातून इंडिया जे आहे पाचशे मिलियन डॉलर जे आहे तर ते इन्व्हेस्ट करेल आणि तिच्यातून शाहीद बेहस्ती टर्मिनल उभं केलं जाईल की जे चाबार बार एक पार्ट आहे याचे रेफरन्सेस ऑलरेडी आपण बघितले होते तुम्हाला जर आठवत असेल आधीच्या लेक्चरमध्ये सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा होता अठरा मे दोन हजार चोवीस इंटरनॅशनल डे फॉर विमेन इन मेरीटाईम ट्वेंटी ट्वेंटी फोर साजरा केला गेला याची या वर्षाची जी, जी थीम आहे बघा सी हॉरिझॉन्स विमेन इन शेपिंग द फ्युचर ऑफ मेरिटाईम सेफ्टी सो हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न डे जे आहे ते लक्षात ठेवा आता हा जो प्रश्न होता बघा आपला इलेक्शन कमिशन संबंधीचा की इलेक्शन कमिशन जे आहे एखाद्या पॉलिटिकल पार्टीला डी रजिस्टर करू शकतं का तर ते अधिकार त्यांच्याकडे नाही आहेत सो पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वनच्या एकोणतीस ए सेक्शननुसार जे आहे पॉलिटिकल पार्टी रजिस्ट्रेशन ते, so, ते करू शकता हे बरोबर आहे इंडियन नॅशनल काँग्रेस वर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअर अँड ऑर एस ट्वेंटी ट्वेंटी टू ट्वेंटी झिरो टू जे आहे याच्यानुसार यांना डी रजिस्टर करण्याचे अधिकार नाही आहेत इलेक्शन कमिशनला हे क्लिअर होतं आणि यांनी दोन हजार सोळामध्ये रिफॉर्म्समध्ये म्हटलं होतं की आम्हाला हा अधिकार असावा किंवा ते झालं पाहिजे तीनही स्टेटमेंट बरोबर आहे त्याच्यानंतर गणनेसाठी ट्रान्झिट लाईन मेथड so, ही वैज्ञानिक पद्धत सर्वप्रथम कधी वापरली गेली होती सो ही दोन हजार दहामध्ये वापरली गेली होती त्याच्यानंतर जे आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे तुम्हाला उत्तर टाकायचं आहे द टर्म हेअर कट बिलॉंग्स टू वीच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्रीयल ग्रोथ बँकिंग सिस्टीम रिव्हर कॅचमेंट एरिया सर्व्हिस सेक्टर ग्रोथ हेअर कट कशाशी संबंधित आहे तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून कोणत्या देशाने न्यू कॅलिडोनिया या बेटावर नियंत्रण ठेवलं आहे रशिया जर्मनी फ्रान्स ब्रिटन याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा या ॲपमध्ये तुम्हाला डेमो कोर्स आहे एक रुपयाचा तिच्यामधून तुम्हाला सगळ्या कोर्सेसचे पहिले तीन ते चार लेक्चर्स बघता येतील तिथून तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता दहा जूनपासून जे इंटिग्रेटेड बॅचेस आपल्या सुरू होत आहेत तर त्या अनुषंगाने तुम्ही तेही बघणं अपेक्षित आहे आय एस दोन हजार पंचवीस दहा जूनपासून आपली सुरू होत आहे बघा त्याच्यानंतर जे आहे आरंभ राज्यसेवा दोन हजार पंचवीस इथे हा ना डिस्क्रिप्टिव पॅटर्न तिलाही तुम्ही जॉईन करू शकता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहे आय एस फाउंडेशन आहे इथं वेगवेगळ्या वेग ज्या नोट्स आहेत बघा त्या एक तुम्हाला अवेलेबल आहे थ्री सिक्स्टी फायव्ह सिरीज मराठी साहित्य आता जूनमध्ये बॅच आपली सुरू होते आहे चे संबंधीचे लेक्चर्स तुम्हाला युट्यूबवर आहेत ॲपवर तेही तुम्ही बघू शकता स्पॉटलाईट अॅकडेमीला फेसबुक इंस्टा टेलिग्रामवर फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाय सेवन सिक्स नाईन एट टू सेवन फाय टू सेवन फायव्ह सेवन सिक्स नाईन हे टीम स्पॉटलाईटचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही टीम स्पॉटलाईटला कॉन्टॅक्ट करू शकता कॉलिंगसाठीचा वेळ आहे दहा ते सहा ऑफिस टाईममध्ये शक्यतो कॉल करा तुम्ही मॅसेज कधी करू शकता मेसेजला ते नंतर ऑफिस टाईममध्ये रिप्लाय करतील सो so, थँक्यू ऑल ऑफ यू भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे धन्यवाद